हाय मित्रांनो, मी मनोज लोकला. मित्रांनो, जसे की खूप दिवसानंतर एक जबरदस्त असं व्लॉग्स घेऊन आलेलं आहे, तर डहाणू महालक्ष्मी यात्रा 2022. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल कोरोनामुळे आपली यात्रा 2-3 वर्ष बंद ठेवण्यात आलेली होती आणि खूप दिवसानंतर आपली यात्रा 2022 सुरू झालेली आहे. तर कारण आणि मित्रांनो, पुढे तुम्हाला यात्रेत जेवढं मी दाखवण्याचे प्रयत्न करेन तेवढं तुम्हाला मी दाखवेन. नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो बघा. आता व्लॉग्स मित्रांनो खूप जबरदस्त आपला असणार आहे. चला तर मित्रांनो, टाइम न घालवू आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. खूप दिवसानंतर आपली महालक्ष्मी यात्रा मित्रांनो भरण्यात आली आणि मित्रांनो भाविकांची गर्दी बघत होता. बघू शकता मित्रांनो, भक्त मातेचे चालत चालत दर्शनासाठी जात आहे. तर मित्रांनो, यात्रेच्या पहिल्या दिवस असल्यामुळे बघू शकता गर्दी आणि त्यांना जिथे जिथे नाकं लागतं तिथे तिथे त्यांना प्रसाद आणि सर्प ठेवण्यात आलेला आहे. तर तुम्ही बघितलं तर बघू शकता भरपूर सारी पब्लिक आज खूप यात्रेत खूप गर्दी असणार आहे. आता आपण मित्रांनो जवळपास पोहोचलेले आहेत, तर हायवेवर आपण पोहोचलेले आहेत. बघू शकता मित्रांनो, लवकरच पोहोचू. आता फक्त 1 किलोमीटर झालेला आहे आपली महालक्ष्मी यात्रा. भरपूर सारी पब्लिक गर्दी तुम्हाला आज यात्रेमध्ये दिसणार आहे. बघतच राहा. मंदिर बघू शकता, दोन वॅक्सिनला दर्शन अगोदर आपल्याला इथे पार्किंग मध्ये गाडी लावावं लागेल. पुढे तिकडनं गेट आहे. चल 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 चल. मित्रांनो, आता आपण फायनली यात्रेचे प्रवेशद्वारे किंवा एंट्रीपाशी पोहोचलेले आहेत. तर पुढे जे यात्रेत मला जेवढं दाखवण्याचे मी प्रयत्न करेन तेवढे नक्कीच तुम्ही बघा. तर आता आपण प्रवेशद्वारेपासून एंट्री करणार आहे. तर या चला, कॅमेरामॅन चल. माझ्यासोबत एक मित्र आहे. एक मित्र मित्रांनो, मेन मुख्य एंट्री तिकडनं राहिली. आम्ही मागून एंट्री केलेली आहे. तर हायवेचे ब्रिज खालून आम्ही एंट्री केलेली आहे बघू शकता. आणि मित्रांनो, अजून काही दुकाने पूर्ण चालू नाही झालेले आहेत. काही काही चालू झालेले आहेत दुकाने, कारण की पहिला दिवस आहे यात्रेचा. मित्रांनो बघू शकता गर्दी किती सारी दिसत आहे तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, दुकान सारे आहे.
आइसक्रीम खाता ना कहीं जाओ किसने यात्रेमध्ये भरपूर सारे अजून अर्धकाम आहेत. आपले यात्रेकऱ्यासाठी त्यांच्यासाठी ठेवण्यात येणारे खेळ बाजार जसे की पाळणे वगैरे सर्कस किंवा मौत का कुवा तर इथे बघू शकतो हा सर्कस याचंसुद्धा अजून काम अर्धच आहे. तर 2-3 दिवसात पूर्ण होईल असं मला वाटतंय कारण की आजचा मित्रांनो पहिला दिवस आहे आणि भरपूर सारे इथे पण बघू शकता इथे पण मौत का कुवा इथे पण अर्धच काम अजून आहे. रेलगाडी वगैरे त्यांचे पूर्ण काम झालेलं आहे. तर बघूया अजून किती अर्धकाम आहे पुढे तुम्हाला दाखवतोच आपला व्हिडिओ. पाहतच राहा मित्रांनो.
चालू और शुभ होगी भैया यहाँ 50 होने का ड्यूटी रुपये का टीवी जल्दी खेलेगा तो 50 रुपए का टिकट कर दिया अमीर गरीब सभी ने चालू होता फाइनली मला वाटलं सगळेच बंद आहे का परंतु इथे चालू होता तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो वरून तुम्ही पब्लिक बघू शकता आपण मोजका किंवा बघायला आलेले आहे तिथे तर फायनली इथे मित्रांनो मोजका किंवा चालू आहे मला वाटलं सगळेच बंद आहे का परंतु इथे चालू आहे आणि त्यांचा आपल्याला दाखवण्यात येणारा खेळ आता थोड्या वेळानंतर चालू होणारच तुम्ही बघतच राहा मित्रांनो किती सारे पब्लिक बघायला आलेले आहे ते प्रत्येकाचे 50 रुपये मित्रांनो तिकीट आहे आणि आता स्टार्ट करणार बघू शकता
चला पुढे बघूया काय दाखवून. चल तर मित्रांनो मी यात्रेतून आता बाहेर पडत आहोत.